असा पॅनिक का होतोय? नेहासाठी तू जवळ असलीस ना की मग मला सूर सापडतो. पण मला वाटतं दादा देईल एनओसी. आधी आपण जर बरोबर असू ना एकमेकांच्या तर सहज मॅनेज करू शकू सगळं. एक दिवसासाठी बाहेर काय गेली ते सगळं होत्याचं नव्हतं झालं. आजचा पूर्ण दिवस मी घरी आहे तेव्हा आज स्वयंपाक मी करणार. काय? त्या इंदेंनी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केली. तू अख्ख्या जगाशी खोटं बोलू शकतेस पण आईशी नाही. या. थँक्यू. काय झालं? अगं मी एवढं प्रेमाने तुला थँक्यू म्हटलं. निदान हस तरी माझ्याकडे बघून. काही गरज नाही. बर अर्धा कप चहा घेतेस? काही नको. ए बास ना आता काय झालं तुला? आधी तू ना एक नंबरचा आळशी झालायस. आळशी. सगळ्या गोष्टी आयत्या हातात लागतात तुला. अच्छा 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 अच्छा. तुला इथे नाश्ता आणून द्यावा लागला, माझ्यासाठी इथे चहा आणून द्यावा लागला म्हणून रागवलीस का माझ्यावर? जळू नकोस एवढी माझ्यावर. उद्यापासून बिझनेस सुरू झाला ना की मला वेळ मिळणार नाही आराम करायला. आधी कधी एकदा आपला बिझनेस सुरू होईल ना असं झालंय मला. मला ना तुला खूप खूप काम करताना बघायचंय. तुझ्या दादांपेक्षाही जास्त. हर्षदा मी तुला आधीच सांगितलं मला कोणाबरोबर स्पर्धा करायला आवडत नाही आणि तू एक. ओके आय एम सॉरी. इट्स ओके. दादा उठला? कधीच. मग अशी मी गेले होते तेव्हा. तेव्हा काय? काही नाही. आज वेगळ्याच मूड मध्ये सॉरी. खुश आहेत एकदम. वहिनी आज एकदम फ्रेश वाटली. अरे वा. आधी तुझ्या दादांचा मूड रोज इतका चांगला असेल ना तर किती बरं होईल ना. वहिनीसाठी या घरासाठी खरच. आज सूर्य कुठून पश्चिमेला उगवला देव जाणे. तुझं बरं आहे म्हणजे आज तो चांगला वागतोय तरी तुझी तक्रार आहेच का? तक्रार नाही करते मी आधी. पण या घराला अशा वातावरणाची सवय नाही. भीती वाटते. आणि आजच्याही या त्यांच्या आनंदात मनापासूनचा सच्चेपणा किती होत आहे त्यांचं त्यांनाच ठाऊक. खरं बोलते सारशदा. दादा म्हणजे एक कोड आहे. कोड कधीही न सुटणार. जागे. थंड होतोय. I'm ready. Hey guy. हसू नकोस. काय करू सांग. रस्सेदार भरलेली वांगी का बटाट्याची भाजी का टोमॅटोचा रस्सा काय काय करू सांग तुम्हाला. तुमची कशात स्पेशालिटी आहे ते करा. अरे माझी सगळ्यात स्पेशालिटी आहे. नुसता फोडणीचा भात सुद्धा करायचा असेल ना मी अप्रतिम करतो. येस काय करू बोल. काही पण करा. ठीक आहे बटाट्याची भाजी करतो. हा त्याकरता काय काय लागतं? तेल, हळद. येस हळद. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. तिकडे सगळी पीठ आहेत. हळद इथे. ओके एक मिनिट. मी काय म्हणते राहू दे ना. मी करते ना तुम्हाला नाही जमणार. एक्सक्यूज मी. हर्षवर्धन भोसलेला जमणार नाही अशी एकही गोष्ट या जगात नाही. ठीक आहे तू एक काम कर. तू जा. नाही का तुझा. तू असलीस की मी कन्फ्युज होतो. जा तू. मी तुम्हाला मदत करते. बघ तू मला मदत वगैरे काही करणार नाहीयेस. तू फक्त इथे उभारून हसतीयेस मगाच. मी नाही हसत. मी नाही. तू जा. मी नाही हसणार. जा असावरी प्लीज. मला एकट्याला कॉन्सन्ट्रेशन करून काम करू दे प्लीज. मला इथे खूप वेळ लागणार आहे तर तेवढा वेळ एनर्जी एनर्जी असावी म्हणून करा. असं काय करतेस? असावरी हळद नाही इकडे. हॅलो. हा पोरी. अगं अशी आमची काय चूक झाली की आम्हाला न सांगता आमच्या घरातून तू निघून गेली. हा काय काय चूक झाली आमची सांग. नाही काका मी ते
म्हणजे बघ पोरे, तू आमची एकच आशा होतीस, शार्दूल माझा बरा होईल, त्याला त्याची दिशा सापडेल, कारण नेहा उभी आहे त्याच्या पाठीशी, ती नक्की मदत करेल त्याची, त्याच्या आयुष्याची गाडी पुन्हा रुळावर आणेल असं वाटलं होतं मला, पण नाही, तू गेली निघून पोरी, आणि सोबत माझी उरली सुरली आशा पण तू संपवून टाकली. मला माहिती आहे आधीच तू खूप केलंयस आम्हा बाप लेकांसाठी, पण आता तू आम्हाला कुठली शिक्षा देतेस? माझ्याशी बोलायची पण इच्छा नाही तुझी, हा एकदम न बोलता तू निघून गेली. नाही काका, तसं अजिबात नाही, मला काम होत इकडे. हा बोलला राजा मला, पण तू नीट बोलली नाहीस त्याच्याशी. काय पोरे, असं काय काय नेमकं झालंय की तू एकदम आम्हाला न सांगता या घरातून निघून गेली? मी असू दे असू दे, हे बघ तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस, पण मी तुला सांगतो शार्दूल विषयी. हे बघ तू गेल्यापासून त्याचं कशामध्ये लक्ष नाही, अजिबात खात पीत नाही, सारखा आपलं ते नेहा नेहा असं करत असतो, म्हणे एकदम धाय मोकलून नुसता रडत राहतो. हा तूच आणलंयस त्याला त्या नरकातून बाहेर, तूच त्याला त्याची खरी ओळख मिळवून दिलीस, आणि तूच त्याला आता अर्ध्या वाटेवरून सोडून अशी निघून जातेस. तुझ्याशिवाय तो कोणाचं पण ऐकत नाही नेहा, काल रात्री तर त्यानं घर डोक्यावर घेतलं एकदम. हे बघ हे बघ माझा एक एकदा 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 तू त्याला येऊन भेट, हा एकदा माझ्यासाठी. मी प्रयत्न करते. ठीक आहे पोरी, फक्त एवढं लक्षात ठेव तो तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलाय, त्याला निराश करू नको. काय तोस, तो स्वतःच अस्तित्व हरवून बसलाय, उद्या असं न हो आपणच त्याला सगळे हरवून बसू, बस एवढं लक्षात ठेव पोरी. ठेवतो फोन. हॅलो, काय रे हर्ष, काय झालं काय? अरे काय नाही, कांदा कापतोय. काय? अरे मी आज घरात आहे ना, तर मी आज स्वतः जेवण बनवणार आहे. काय बिल्डरचा बिझनेस सोडून कॅटरिंगचा वगैरे व्यवसाय सुरू करायचं ठरवलंस की काय? नाही रे बाबा, बोल तू. नाही पण बरोबर आहे, ज्यांना आपल्या बायकोपासून सुटका हवी असते त्यांना पुढे आयुष्यामध्ये हे सगळं करावंच लागतं, आणि त्याची तू आत्तापासून सवय करून घेतोयस हे बरं आहे. बोल तू, कशाकरता फोन केलास? काय नाही, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय मी. कसला प्रॉब्लेम? तुझा आणि तुझ्या बायकोचा. आपण जरा या विषयावर रात्री बोलू. नाही रात्री कशाला, सांगतो ना तुला मी आत्ता, प्लॅन बघ काय मस्त आहे. नको म्हणलं ना, रात्री बोलू आपण. ठीक आहे, जशी तुझी मर्जी, पण रात्री नक्की. ओके बाय. हां बाय. Thank you.
या 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 सावरी देवी या एक मिनिट बसा. तुमच्यासाठी गरमागरम जेवण तयार आहे बसा. पण बाकी सगळे येऊ तर देत. हे जेवण फक्त तुझ्यासाठी आहे. फक्त माझ्यासाठी? यस, कारण त्यात मी काहीतरी स्पेशल घातलंय. काय? प्रेम. खूप खूप प्रेमाने बनवलंय जेवण फक्त तुझ्या करता. तेव्हा त्याची चव घ्यायचा मान सगळ्यात आधी तुझा. राईट? नवऱ्याच्या आधी बायकोचा मान कधीच नसतो. पहिला मान तुमचा. नाही आधी तू का? हो असं कसं आधी तुम्ही? अगं असं काय करतेस तू असावरी? मी तुझ्याकरता बनवलंय जेवण. आधी तूच खाल्लं पाहिजेस. पण मग सकाळी उपमा मी तुमच्यासाठीच बनवला होता. तुम्ही मला दिला, मी खाल्ला ना आधी. मग आता तुम्ही? नाही तू खा. अहो असं काय करता? तू खा. नाही घ्या. नको घ्या. नको तू घ्या. तुम्ही नको. अगं नको म्हणला. शार्दूल, काय काय झालं तुला? हा, काही हवंय का तुला? हवंय? भूक लागले? भूक लागले? बरं, आपण बाहेर जाऊया, फिरायला जाऊया. फिरायला जाऊया का? नाही. का रडतोस का तू? काय झालं? हा, पंढरी गाडी काढ, ताबडतोब निघायचं आपल्याला. असावरी देवी, करा सुरुवात. झाला पण स्वतःक. अरे म्हणजे आपलं काम एकदम फास्ट असत. पटकन खा आणि मला सांग कसं झालं ते. बरं बरं. वा, मस्त झाली भाजी. नक्की अप्रतिम. काय असावरी? काय मुद्दाम गेलोस ना? काय मीठ नाहीये भाजीत, आळणी झाली भाजी. अजिबात आळणी वगैरे नाहीये भाजी, त्यात गोडवा आहे तुमच्या प्रेमाचा. प्रेमामुळे मीठ येणार नाही भाजीत. मी आणतो मीठ. सॉरी.
मी कधी तुझा फोन दात लावतो बघतो कधी तुला त्या सचिनचे किती फोन येतात दिवसभरात नाही ना इथून पुढे माझ्या फोनला आग जरी लागली ना तरी तू त्याला हात लावायचा नाहीस हॅलो हॅलो हर्ष कुठे आहात सकाळपासून एकही फोन केला नाही तुम्ही हा शारदाबाई मी जरा आज घरी आहे मी ऑफिसला येणार नाही काय हा मला जरा घरी काम आहे महत्वाचं मी नंतर फोन करतो तुम्हाला ओके बाय हर्ष हर्ष हा कोणाचा फोन होता त्या शारदा राजेंचा त्यांचं काहीतरी काम आहे ऑफिसला तर मी सांगितलं मी नाही येणार आज म्हणून वाईट वाटलं असेल ना त्यांना चालतंच गं तेवढं बिझनेसमध्ये बिचारे ते सोड हे घे तू मीठ घे आणि मग मग बघ भाजी कशी लागते ते बस तुम्हाला हां थोडंस बस 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 का वा मस्त फार छान नक्की तुम्ही दोन अप्रतिम माझ्याशी बोलायला सुद्धा वेळ नाही आहे त्यांना त्यांच्या नजरेत मी नेहमी दुय्यम आहे मला काहीच किंमत नाही पण शारदा तू हे का विसरतेस की कितीही झालं तरी आसावरी त्यांची सख्खी बायको आहे तू नाहीस आणि केवळ तुझ्यामुळे ते त्यांच्या बायकोला सोडायला तयार झाले एक घर तुटणार आहे तुझ्यामुळे हे चालतं का तुला पण त्यात माझी काय चूक त्यांची बायको जे सुख त्यांना देऊ शकत नाही ते सुख मी त्यांना देते आणि मलाही ते आवडतं मग काय हरकत आहे हरकत आहे शारदा सध्या तू त्यांच्यावर तो अधिकार दाखवू शकत नाहीस निदान तुमचं लग्न होईस तोवर तरी नाही म्हणजे तोवर मी असंच जगायचं त्यांची वाट बघत काय करू मी मला काहीच सुचत नाही बोला इंदे साहेब काय साहेब आपलं ट्युनिंग चांगलं जमतं म्हणून तुम्हाला भेटायला आलो हे बघा आपण दोस्त मानतो तुम्हाला म्हणून तुम्हाला भेटायला आलो तुमच्या हाताखालचा माणूस धड नाही वागला आपल्याशी पण तरी आपण आलो इथं आलो कारण रिलेशन महत्वाची आहे साहेब रिलेशन अहो बाहेर 56 बँक आहे तो आपल्याला लोन द्यायला आपण लोनची पर्वा नाही करत आपण रिलेशन जपतो पण या म्हात्रेला कसं काय करणार ते असली माणसं ठेवले साहेब तुम्ही बँकेत अहो असली माणसं तुमची बँक बुडवतील इंदे साहेब तुम्ही बँकेची चिंता करू नका तुम्ही तुमचं काय ते बोला तेच बोलायला आलो ना साहेब तेच तर सांगतोय 3 कोटीचं कर्ज आहे आपलं चालू रेट प्रमाणे तुमचं कमिशन 15 लाख मी 30 लाख द्यायला तयार आहे हा डबल पण अट एकच आहे या साल्याला इथून हाकलून द्यायचा काय बी झालं तरी हा मात्र इथं राहता कामा नाही बस भाई अहो जाऊ दे उगाच कशाला त्या मात्रेच्या मागे लागतंय असं कसं बोलता तुम्ही या या भाई इंदेचा इन्सल्ट करून टाकला अहो पार करून टाकली आपली असं नाही सोडणार हे बघा तुम्ही त्याला डायरेक्ट इथून सस्पेंड करून टाका इथं इथं माझ्या समोर बोलवा त्याला आणि आत्ताच्या आत्ता इथं बोलवून सस्पेन्शन लेटर मारा त्याच्या तोंडावर ठीक आहे मात्रेंना आत पाठवा भाई इंदेशी पंगा घेण्याचा परिणाम काय असतो ना आता कळेल त्याला